ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गादी कारखाना आग निंबा येथे आगीत 1.5 लाखाचे नुकसान बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथील तीन पत्र्याच्या खोलीत ठेवलेल्या गाद्या व रुईच्या गाठी जळून खाक झाले आहेत यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गादी कारखान्याचे मालक यांचं 1.5 लाखाचं नुकसान झालं आहे गादी कारखान्याचे मालक निझांबाई यांच्या रुईचा गाठी ठेवलेल्या खोलीमधून साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक धूर निघू लागला हळूहळू आगीने रौद्र रूप घेतले प्रशांत देशमुख विकी खणके राजिक राधेशाम धरमकर अमित दामोदर भगवंत शेगोकार यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले घटनेची माहिती मिळताच उरळ येथील ठाणेदार अनंतराव वडतकार व हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण ढोकणे पंजाबराव इंगळे घटनास्थळी दाखल झाले अनंतराव वडतकार यांनी पाण्याचा टँकर बोलावून आग विजवण्यात आली ही आग शॉर्ट सर्किटने आगीमध्ये अंदाजे लाख रुपयांच्या रुईच्या गाठी जळून खाक झाले आहेत लॉकडाऊनच्या काळामध्ये गादी कारखाने बंद आहेत त्यात आगीमुळे झालेलं नुकसान यामुळे निजामबाई आर्थिक संकटात सापडले आहेत शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे महानकर न्यूज साठी बाळापूरहून अमोल ढोके